आमचे ज्येष्ठ नगरसेवक पंढरीशेठ पाटील यांच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राचा राज्याचा सर्व निकाल हा सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे होतं आणि तो न्यायालयाच्या नि जो न्यायालयाचा जो निर्णय आहे तो सन्मानिय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या बाजूनी लागावं लागावं म्हणून पंढरीशेठ पाटील यांनी पिंपळेश्वर मंदिरा इथे एक संकल्प केला होता की जो निर्णय जर आमच्या बाजूने लागला तर आम्ही महाआरतीचं आयोजन आणि अभिषेक करू त्याचप्रमाणे काल जो निर्णय झालेला आहे हा सत्याचा विजय आहे हिंदुत्वाचा विजय आणि हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांचा विजय झालेला आहे तर आम्हाला संपूर्ण न्यायालयावर विश्वास होता की हा निर्णय आमच्याच बाजूने लागेल आणि या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि आमचे शिवसेनेचे पक्ष नेते सन्मान एकनाथजी शिंदेसाहेब हे यांना कुठल्याही प्रकारचा तिथे दगाफटका होणार नाही अशा प्रकारे या महाराष्ट्राच्या गादीवर सन्मान एकनाथ शिंदेसाहेब यांचा चांगल्या प्रकारे निर्णय झाला आणि त्यांना तो सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही असाही निर्णय दिला म्हणून आम्ही आज या पिंपळेश्वर महादेव मंदिराचं अभिषेक करून महाआरती करून तो आम्ही संकल्प सोडलेला आहे